चला, आधीच्या लेक्चरमध्ये आपण बकल कॅव्हिटी रिलेटेड डायग्राम बघितलेली होती. ओके, मी बकल कॅव्हिटीचा व्हिडिओ वेगळा टाकलेला आहे, कारण तो व्हिडिओ नंतर केल्यामुळे तो मर्ज करता आला नाही, त्यामुळे 2.5 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, व्यवस्थित बघून घ्या. आता आपल्याला स्टडी करायचा आहे माउथ कॅव्हिटीमध्ये असलेल्या ऑर्गनचा किंवा पार्टचा. त्यामध्ये पहिल्यांदा येतो टीथ. ओके, तर टीथ आपल्याला बघायचं आहे. मी हेडिंग देतो आहे, टीथ. ओके, आपल्याला दातांबद्दल स्टडी करायचं आहे, टीथ्स कसे असतात किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याचं ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी कशी आहे, कुठले कुठले टीथचे टाईप्स आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी पूर्ण टीथबद्दल जे काय टर्मिनॉलॉजीज असतील, जे काय स्ट्रक्चर असेल, फंक्शन असेल, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त सगळं कॉन्सन्ट्रेशन माझ्या लेक्चरकडे असणं फार गरजेचं आहे. तर ही माउथ कॅव्हिटी आहे, आणि माउथ कॅव्हिटीमध्ये हे आपल्याला जे दिसत आहेत हे टीथ आहेत. आता हा अडल्ट ह्युमन आहे, लक्षात ठेवा. अडल्ट ह्युमन याचा अर्थ काय, जो प्रौढ माणूस असतो त्याला आपण अडल्ट ह्युमन असं म्हणतो. या ह्युमनमध्ये वरच्या बाजूला 16 आहे आणि खालच्या बाजूला 16 दात आहेत, टोटल असे 32 दात आहेत. याचा जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला माउथ कॅव्हिटीमध्ये स्ट्रक्चर पहिल्यांदा कुठं कसं प्रेझेंट आहे ते बघणं फार गरजेचं आहे. टीथचा अभ्यास आपण जो करतो त्याला आपण डेंटिशन असं म्हणतो. टीथचा अभ्यास जो आपण करतो त्याला आपण डेंटिशन असं म्हणतो, लक्षात ठेवा. डेंटिशन, डेंटिशन म्हणजे काय, द स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू देअर नंबर, स्ट्रक्चर, फंक्शन एक्सेट्रा इज कन्सिडर्ड ॲज डेंटिशन, त्याला आपण डेंटिशन असं म्हणतो. टीथबद्दलचं कुठलंही नॉलेज असू दे, म्हणजे टीथ टोटल नंबर किती आहेत, लहान मुलांच्यात कसले टीथ असतात, मोठ्या लोकांच्यात टीथ कसले असतात, टीथची अरेंजमेंट कशी झालेली आहे, टीथमध्ये कुठले कुठले टाईप्स, कुठले कुठले फंक्शन्स करतात, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे डेंटिशनचा अभ्यास करणं. ओके, त्यासाठी एक वेगळी ब्रांच आहे, त्यामध्ये जर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल तर BDS म्हणून आपल्याला ब्रांच आहे. त्या ब्रांचमध्ये जर समजा आपण अभ्यास करायला लागलो की आपण डेंटिस्ट होतो, म्हणजे जो डेंटिशनचा अभ्यास करतो त्या व्यक्तीला आपण डेंटिस्ट म्हणतो, लक्षात ठेवा. त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, डेंटिस्ट म्हणतो, कळालं. टीथचा जर स्टडी करायचा असेल तर त्या नॉलेजला आपण डेंटिशन म्हणतो, आणि जो व्यक्ती टीथचा अभ्यास करतो त्याला आपण डेंटिस्ट असं म्हणतो. ओके, तर टीथचे पहिल्यांदा कॅरॅक्टरिस्टिक बघूया. कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन डेंटिशन, आपण आता जे कॅरॅक्टरिस्टिक बघालो, प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये दातांची संख्या, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं नेचर, त्याचं फंक्शन हे वेगवेगळं असतं. आपण ह्युमन डेंटिशनचं कॅरॅक्टरिस्टिक बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी कॅरॅक्टरिस्टिक कन्सिडर करतो, दॅट इज कॉल्ड एज अ डायफोडंट. नाव व्हॉट मीन बाय द डायफोडंट, तीन आपल्याला कॅरॅक्टरिस्टिक बघायचे आहेत. पहिलं डायफोडंट आहे, दुसरं थिकोडंट आहे, आणि तिसरं हेट्रोडंट आहे. कळत आहे काय काय, डायफोडंट, ओके, थिकोडंट, आणि तिसरं हेट्रोडंट. ओके, तीन टाईप आपल्याला बघायचे आहेत. डायफोडंट म्हणजे काय बघा, डाय म्हणजे दोन, डंट म्हणजे टीथ. आपल्या लाईफमध्ये जन्माला आल्यानंतर दोन वेळा दात येतात. पहिल्यांदा जे दात येतात त्याला आपण मिल्क टीथ असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, मिल्क टीथ. हे वयवर्ष एक 8-10 वर्षापर्यंत हे टीथ राहतात, त्याच्यानंतर यातले काही टीथ पडून जातात, आणि त्याच्यानंतर जे टीथ येतात ते कसे असतात, परमनंट टीथ असतात. कशा असतात, परमनंट
टीथ. आता याची संख्या जर बघायचं म्हटलं तर मिल्क टीथ हे 20 असतात. ओके, वयाच्या एक अर्धा वर्षापर्यंत जे टीथ असतात ते 20 असतात. परमनंट टीथ हे जवळपास 32 असतात. 20 आणि 32 म्हणजे आपल्या लाईफ टाईममध्ये दोन वेळा दात येतात आपल्याला. एक मिल्क टीथ, ज्याला आपण दुधाचे दात असं म्हणतो, किंवा त्याला आपण डेसिडियस टीथ सुद्धा म्हणतो. कुठले टीथ? डेसिडियस टीथ. आणि एक परमनंट टीथ, म्हणजे लाईफमध्ये दोन वेळा दात आले म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डायफोडंट म्हणतो. हे व्यवस्थित लिहून घ्या. लाईफमध्ये दोन वेळा दात येतात, एक मिल्क टीथ आणि दुसरं परमनंट टीथ. सो इट इज कॉल ॲज अ डायफोडंट. त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो? डायफोडंट म्हणतो. नेक्स्ट आहे थिकोडंट. तुम्ही आरशाच्या समोर जावा आणि दाताचं ऑब्झर्वेशन करा. हे बघा, काय समजलं? तर दाताचा काही भाग गम्स असतात ना, गम्स. गम्स म्हणजे काय? तर हे, याला गम्स म्हणायचं. म्हणजे कसं असतं, असा सॉकेट असतो. ओके, असा सॉकेट असतो. ओके, हा सॉकेट आहे. ह्याच्या बाजूला हे गम्स असतात. गम्स म्हणजे काय? हिरड्या. काय म्हणायचं? हिरड्या. आणि अर्धा दाताचा जो पार्ट असतो तो एक्सपोज असतो. हसताना दात दिसतो ना आपला, हा तो एक्सपोज असतो. म्हणजे हा पार्ट काय झाला? एक्सपोज झाला और विजिबल झाला. काय झाला? विजिबल. एक्सपोज्ड और विजिबल. आणि ह्या दाताचे जे रूट्स असतात ना, ते रूट्स इट इज एम्बेडेड इन टू द जॉ बोन. हा जो बोन आहे ना, गम्स, गम्स. आता इथं बोन असतो, बरोबर आहे? हा बोन आहे. ह्या बोनला आतल्या बाजूला सॉकेट्स असतात. त्या सॉकेट्समध्ये टीथ प्रेझेंट असतो. ॲक्च्युली टीथचे दोन पार्ट असतात. एका पार्टला आपण म्हणतो क्राऊन आणि दुसऱ्या पार्टला आपण म्हणतो रूट. मग हे रूट जे असतात ते गम्समध्ये असे एम्बेडेड आहेत, किंवा सॉकेट बोनमध्ये ते एम्बेडेड आहेत. आणि वरचा पार्ट कसा आहे? एक्सपोज आहे. म्हणजे दाताची रचना अशी आहे की दाताचा जो रूट असतो तो त्या सॉकेटमध्ये अटॅच असतो, आणि वरचं जे क्राऊन असतं, हे व्हाईट कलरचं जे क्राऊन दिसतंय, मी परत परत अंडरलाईन करतोय, तो जो पार्ट असतो हा पार्ट एक्सपोज असतो. म्हणून या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो? थिकोडंट म्हणतो. काय म्हणतो आपण? थिकोडंट. क्लिअर आहे? काय डाऊट आहे का? बघा, डायफोडंट याचा अर्थ आयुष्यात आपल्या दोन वेळा दात येतात. पहिले दात येतात त्याला आपण मिल्क किंवा डेसिडियस टीथ असं म्हणतो, आणि दुसऱ्यांदा जे दात येतात ते परमनंट येतात. डेसिडियस टीथ हे 20 नंबरमध्ये असतात आणि परमनंट असतात ते 32 नंबरमध्ये असतात. दुसरं जे आपण बघतोय थिकोडंट, थिकोडंट याचा अर्थ काय? रूट्स आर एम्बेडेड इन टू द जॉ बोन्स. मी काय म्हणतोय बघा, लिहून ठेवा. रूट्स आर, रूट्स म्हणजे खालच्या बाजूला जे रूट्स असतात ते, एम्बेडेड इन टू द जॉ बोन्स. अँड क्राऊन इज एक्सपोज्ड. क्राऊन म्हणजे वरचा पार्ट. म्हणून ह्या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण याला? थिकोडंट असं. तिसरा जो पॉईंट आहे त्याला आपण हेट्रोडंट असं म्हणतो. ना व्हॉट मीन बाय द हेट्रो? डंट म्हणजे दात, हेट्रो म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ टीथ्स आर देअर. आपल्या, आता मी अडल्ट आहे तर माझ्या माउथ कॅव्हिटीमध्ये 32 टीथ्स प्रेझेंट आहेत. किती टीथ्स प्रेझेंट आहेत? 32. तर हे सगळे सेम आहेत का? बघा, हे सगळे सेम आहेत का? तर सेम नाही आहेत. काहीचा आकार वेगळा आहे, काहीचं फंक्शन वेगळं आहे, काहीचे शार्प एंड वेगळे आहेत, काही आतल्या बाजूला प्रेझेंट आहेत. तर डिफरंट टाईपचे टीथ्स आहेत. कुठले कुठले आहेत? तर पहिल्यांदा जो टाईप आहे त्याला आपण इन्सिजर असं म्हणतो. पहिला जो टाईप आहे त्याला आपण इन्सिजर. त्याच्यानंतरचा जो आहे तो मोलार, सॉरी कॅनाईन, त्याला मी कॅपिटल सी म्हणतो, याला मी कॅपिटल आय म्हणतो. त्याच्यानंतर आहे प्री मोलार, त्याला मी कॅपिटल PM असं म्हणतो. त्याच्यानंतर मोलार, त्याला मी कॅपिटल M म्हणतो. ओके, इन्सिजर, इन्सिजर म्हणजे कॅपिटल आय. त्याच्यानंतर कॅनाईन म्हणजे सी, प्री मोलार म्हणजे PM आणि मोलार म्हणजे M. हे तुम्ही पहिल्यांदा, 10वीत हे नव्हतं, 8वीत नव्हतं, 9वीत नव्हतं, हे तुम्ही पहिल्यांदा ऐकता की आपल्या तोंडात असलेले जे काही दात आहेत त्या दातांचे चार प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणायचं इन्सिजर, दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं कॅनाईन,
तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं प्रीमोलार, आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं मोलार. असे चार टाईपचे डिफरंट टीथ्स प्रेझेंट आहेत ज्याचा डिटेल स्टडी आपण बघायचा आहे. सो द डेंटिशन इज ऑल्सो कन्सिडर ॲज हेट्रोडंट. ह्या तीन टर्म सगळ्यात महत्त्वाचे आहेत, आणि ह्या सगळ्याचाच अभ्यास करणं म्हणजेच तो डेंटिशनचा प्रकार आहे, आणि जो याचा अभ्यास करतो त्याला आपण डेंटिस्ट असं म्हणतो. यापुढे आपल्याला बघायचं आहे की टीथचं स्ट्रक्चर कसं असतं, आणि हे इन्सिजर म्हणजे काय, कॅनाईन म्हणजे काय, प्रीमोलार म्हणजे काय, आणि मोलार म्हणजे काय, याबद्दल सुद्धा आपल्याला डिटेल समजून घ्यायचं आहे. ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघूया. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे हेट्रोडंट हा प्रकार. हेट्रोडंट डिटेलमध्ये बघायचं आहे. ॲक्च्युली नाव मी देत नाही, पण लक्षात ठेवा हेट्रोडंट याचा अर्थ चार टाईपचे टीथ्स प्रेझेंट आहेत. कुठले कुठले आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूया. मी काय केलं आहे बघा, हे जे टीथ्स दिसतात ना, हा पूर्ण साठा इकडे काढलेला आहे, दिसतं आहे वरचा आहे. ओके, आता लक्षात ठेवा ह्या हिरड्या, हिरड्यांना इंग्लिशमध्ये गम्स असं आपण म्हणतो. लक्षात ठेवा, ते विसरू नका, लिहित नाही गम्स. हिरडी ही जी लाल कलरची दाताच्या खालची जी दिसती ना, ती हिरडी. तो पूर्ण सेट काढलेला आहे. चार टाईपचे टीथ्स प्रेझेंट आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं. आता इथं मी नंबर दिला आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इकडे सुद्धा 8 असतात, 8 आणि 8, 16. म्हणजे वरच्या अप्पर जॉमध्ये 16 आणि खाली 16, असे 32 दात असतात. आता आपल्याला बघायचं आहे 1 आणि 2, हे जे दोन नंबर आहेत इथं लिहितो बघा, 1 आणि 2, हे जे पहिले दोन नंबर आहेत याला आपण इन्सिजर असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इन्सिजर. ओके, पहिले दोन मी इथं टिक मार्क करतो, हे पहिले दोन ह्याला आपण इन्सिजर म्हणतो. तिसरा जो आहे त्या तिसऱ्याला कॅनाईन असं म्हणतो. काय म्हणतो मी त्याला? कॅनाईन. ओके, सुळे जे असतात ना सिंह आणि वाघाला, मोठे सुळे असतात कारण त्यांना फाडायचं असतं. ओके, ते 3 नंबर, 1 आणि 2, म्हणजे 4 आणि 5. मोलारच्या आधी म्हणजे काय? प्री मोलार. काय म्हणायचं? प्री मोलार. किती झाले बघा, 4 आणि 5, 6, 7 आणि 8. 6 नंबरचा, 7 नंबरचा आणि 8 नंबरचा त्याला आपण काय म्हणतो? मोलार. काय म्हणतो आपण त्याला? मोलार. कळतं? 1 आणि 2 नंबर इन्सिजर, 3 कॅनाईन, 4 आणि 5 प्रीमोलार, आणि 6, 7, 8 हे काय असणार आहेत? मोलार असणार आहेत. ओके, हे काय? ही दात नाही आहेत, हे सॉकेट्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, सॉकेट्स आहेत. काय आहेत हे? सॉकेट्स. हे NCERTच्या बुकमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला मी पेज नंबर सुद्धा सांगतो, पेज नंबर 259, पेज नंबर 259 त्याच्यावरती डायग्राम दिलेले आहे. इन्सिजर, कॅनाईन, प्रीमोलार आणि मोलार हे चार टाईपचे टीथ्स असतात. इकडं 8 झाले, सेम इकडं 8 असतात. तेच इन्सिजर, पहिला आणि दुसरा हा इन्सिजर, तिसरा कॅनाईन, चौथा आणि पाचवा प्रीमोलार, अँड 6, 7, 8 हे काय झाले? मोलार झाले. ओके, तर हे सगळे हेट्रोडंटचे टाईप झाले, डिफरंट टाईप्स ऑफ टीथ, कॉल्ड ॲज अ हेट्रोडंट. हा पूर्ण गमचा पार्ट झाला, त्या सॉकेट्समध्ये इथं टीथ प्रेझेंट आहे, इथं टीथ प्रेझेंट आहे, असे सगळे टीथ्स प्रेझेंट असतात. इकडं 8 प्रेझेंट आहेत, इकडं 8 प्रेझेंट आहेत, टोटल 16 आहे. ओके, आता एक यांचं फंक्शन बघूया आणि नंतर मग डेंटिशन फॉर्म्युला आपण काय तो बघूया. पहिल्यांदा ही डायग्राम व्यवस्थित काढून घ्या बुकमध्ये. ओके, डायग्राम काढून झालेली आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, आता यांचा फॉर्म्युला पहिल्यांदा आपण बघूया, डेंटल फॉर्म्युला. डेंटल फॉर्म्युला आता लक्षात ठेवा, फॉर अडल्ट, मोठ्या माणसांसाठी ज्यांच्यामध्ये 32 दात प्रेझेंट आहेत अशा लोकांसाठी डेंटल फॉर्म्युला आपण बघायचा आहे. इन्सिजर किती आहेत सांगा बघा, 2 आहेत. ओके, अडल्टमध्ये बघायचं आपल्याला, इन्सिजर 2 आहेत, म्हणजे 2 बाय 2 इन्सिजर म्हणजे आय. ओके, इन्सिजरला लागून पुढचा कुठला आहे? कॅनाईन. कॅनाईनची संख्या किती आहे? 1 आहे, कॅनाईन. ओके, त्याच्यानंतर प्रीमोलार किती आहेत?
दोन आहेत, म्हणजे प्री मोलार पी एम, आणि मोलार किती आहेत, तीन आहेत मोलार. हा काय झाला, डेंटल फॉर्म्युला झाला. काय झाला हा, डेंटल फॉर्म्युला. लक्षात ठेवा हे कशासाठी आहे, परमनंट टीथसाठी, ज्या लोकांमध्ये 16 आणि खालचे 16, वरचे 16 खालचे 16, 32 दात ज्यांच्यामध्ये असतात त्यांच्यासाठी डेंटल फॉर्म्युला या पद्धतीचा असतो. चाइल्ड, लहान मुलांच्यातला डेंटल फॉर्म्युला मी सांगणार आहे, पण तो नंतर सांगणार, आत्ता नाही. कळालं? आता फंक्शन बघूया. कुणाचे फंक्शन, सगळ्या दातांचे फंक्शन व्हायचे. पहिला कुठला आहे, इन्सिजर. इन्सिजरचं फंक्शन काय आहे, कटिंग. एखादं मटेरियल आहे, आता सकाळी तुम्ही चहाबरोबर जेव्हा बिस्किट खाता, बिस्किट ज्याच्याने तुम्ही तोडता तो म्हणजे कटिंग टीथ, कटर आहे तो. तो म्हणजे कुठला आहे, तर इन्सिजर, हा कटिंगचं काम करतो. त्याच्यानंतर कॅनाईन, हा सुद्धा कटिंग आणि टिअरिंगचं काम करतो. कटिंग आणि टिअरिंग, टिअरिंग म्हणजे फाडणे. ऊस जर सोलायचा असेल तर ह्या दातांना सोलू शकत नाही, हा कोपऱ्यातला जा दात आहे ना त्याने सोलू शकतो, तो म्हणजे काय असतो, कॅनाईन. प्री मोलार आणि मोलार हे जे दोन दात आहेत, ह्या दोन दातांचं जर नेचर बघितलं तर ते स्ट्रॉंग आणि क्रशिंग टीथ आहेत. क्रशिंग म्हणजे जे खाल्लेलं असतं ते बारीक बारीक ग्राइंड करण्यासाठी, ग्राइंडिंग, क्रशिंग, ग्राइंडिंग, क्रश करण्यासाठी जो टीथ आहे तो प्री मोलार आणि मोलारचा पार्ट आहे. हे दोन टीथ काय करतात, क्रश करतात, म्हणजे खाल्ल्यानंतर चघळत असतो का नाही आपण, बारीक बारीक करून त्याच्यामध्ये लाळ मिसळते, त्यासाठीचे जे दोन दात आहेत ते प्री मोलार आणि मोलार आहेत. आता मोलार किती आहेत बघा, 1, 2, 3. त्यातला थर्ड मोलार जो आहे, त्या थर्ड मोलारला विस्डम टीथ असं आपण म्हणतो. विस्डम टीथ हे नीटला विचारतात. थर्ड मोलार, तीन मोलार आहेत, त्यातला जो तिसरा मोलार आहे त्याला आपण विस्डम टीथ असं म्हणतो. जो टीथ ह्युमनमध्ये वेस्टिजियल आहे. कसं आहे, वेस्टिजियल. वेस्टिजियल याचा अर्थ कळतो ना, दहावीमध्ये झाले. वेस्टिजियल म्हणजे काय, म्हणजे तो तिथं प्रेझेंट आहे पण त्याचं फंक्शन कुठल्याही पद्धतीचं नाही आहे, फंक्शनलेस आहे, असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल म्हणतो. म्हणजे इन्सिजर हे कटिंग टीथ आहेत, कॅनाईन हे कटिंग आणि टिअरिंग टीथ आहेत, प्री मोलार मोलार हे स्ट्रॉंग क्रशिंग टीथ आहेत, ग्राइंडिंग टीथ आहेत, आणि त्यातला थर्ड मोलार जो असतो त्याला आपण काय म्हणतो, विस्डम टीथ म्हणतो. आणि हे एमसीक्यूला विचारतात, जो कसा आहे, वेस्टिजियल आहे. तर हे सगळे दातांचे काय झाले, फंक्शन झाले. हा इन्सिजर आहे, हा कॅनाईन आहे, हा प्री मोलार आहे आणि हा मोलार आहे. ओके, आता टीथचं, मिल्क टीथ हे कसे असतात, त्याचा डेंटल फॉर्म्युला कसा असतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, आणि त्याचबरोबर टीथचं कम्प्लीट स्ट्रक्चर कसं असतं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मी हे पुसून घेतो, लिहून घेतोपर्यंत. आत्तापर्यंत आपण परमनंट टीथबद्दल बघितलं, त्याचा डेंटल फॉर्म्युला बघितलेला होता. आता आपल्याला मिल्क टीथ, लहान मुलांच्यातले जे टीथ असतात ते आपल्याला बघायचं आहे. दॅट आर कॉल्ड एज अ मिल्क ऑर डेसिडियस टीथ. मिल्क ऑर डेसिडियस टीथ. मिल्क म्हणजे दुधाचे दात. दुधाचे दात म्हणजे लहान असताना ते दात प्रेझेंट असतात. स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा मिल्क टीथचा नंबर किती असतो ते बघूया. परमनंट टीथ 32 टीथ्स असतात परमनंट, बरोबर आहे. तर जे मिल्क टीथ असतात ते 20 इन नंबर, म्हणजे अप्पर जॉला 10 असतात आणि लोअर जॉला 10 असतात. लहान मुलांच्या जे टीथ असतात ते वरच्या बाजूला 10 असतात आणि खालच्या बाजूला 10 असतात, असे टोटल 20 असतात. त्यानंतर हे जे टीथ्स असतात हे बाळ जेव्हा 6 महिन्याचं असतं, 6 months ज्यावेळी असतात त्यावेळेस इरप्शन त्याचं चालू होतं. इरप्शन म्हणजे दात यायला चालू होतात.
जेव्हा बाळ जन्म घेतल्यानंतर 6 महिन्याचं होईल ना त्यावेळेस दात यायला चालू करतात आणि कधीपर्यंत येतात ते 24 मंथ्सपर्यंत कम्प्लीट होतात. सेट पूर्ण जो असतो तो कम्प्लीट होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. म्हणजे 20 नंबर असतात, लहान मुलांच्या जे दात असतात ते 20 असतात. त्याच्यानंतर 6 महिन्याचं बाळ असताना दात यायला चालू होतात, कधीपर्यंत राहतात सॉरी कधीपर्यंत कम्प्लीट येतात तर 24 मंथ म्हणजे 2 वर्षापर्यंत त्या बाळाच्या तोंडामध्ये 20 दात येतात. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये इन्सिजर, मोलार, कॅनाईन हे प्रेझेंट आहे. हे काय प्रेझेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टार करून ठेवा, प्रीमोलार नावाचा जो पार्ट असतो ना प्रीमोलार तो अब्सेंट असतो. या पॉईंटला स्टार करून ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. लहान मुलांच्या तर प्रीमोलार हे दात नसतात. त्याच्यानंतर डेंटल फॉर्म्युला जर बघितला, डेंटल फॉर्म्युला, तर डेंटल फॉर्म्युला कसं लिहितात बघायचं, 2 इन्सिजर आहेत आय, 1 कॅनाईन आहे, 0 प्रीमोलार आहेत आणि 2 मोलार आहेत. हा डेंटल फॉर्म्युला आहे. ओके, 2 आणि 1 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 10 20, 20 दात असतात. इन्सिजर 2, कॅनाईन 1, प्रीमोलार 0 आणि मोलार 2. ओके, मग आता बघा ह्याला असं सुद्धा लिहू शकतो आपण, 2 1 2 / 2 1 2, हा सुद्धा फॉर्म्युला डेंटल फॉर्म्युला म्हणून ओळखला जातो. ओके, अडल्टचा फॉर्म्युला बघितलेला, 2 1 2 3 होता, 2 1 2 3 होता. डेंटल फॉर्म्युला ऑफ चाइल्ड कसा आहे, 2 1 0 2 असा आहे. ओके, किंवा त्याला 2 1 2 असं सुद्धा लिहितात, किंवा 2 I 1 C 2 M असं सुद्धा लिहितात, कारण प्रीमोलार कसे आहेत, 0 आहेत. ओके, आता हे दात पडतात कधी, तर जवळपास 6 इयर्स झाले की दात काय होतात, फॉल्स ऑफ. 6 वर्षाचा बाळ झालं की त्याचे जे दात असतात ते दात काय होतात, पडतात. पहिल्यापासून सांगतो, लहान मुलांचे जे दात असतात त्याला मिल्क टीथ किंवा डेसिडियस टीथ म्हणतात. टोटल नंबर 20 आहेत, वरच्या जॉमध्ये 10, खालच्या जॉमध्ये 10, असे टोटल 20 असतात. बाळ 6 महिन्याचं झालं की त्याला दात यायला चालू होतात आणि 24 महिन्यापर्यंत त्याचे सगळे दात कम्प्लीट येतात. त्याच्यामध्ये इन्सिजर, मोलार, कॅनाईन हे प्रेझेंट आहे, प्रीमोलार हे ॲब्सेंट असतं. म्हणून डेंटल फॉर्म्युला 2 1 0 2 होतो किंवा 2 1 2 होतो. अडल्टमध्ये तो 2 1 2 3 होता, इथं 2 1 0 2 आहे हे लक्षात ठेवा. हे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला महत्त्वाचं आहे, नीटला सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, आणि 6 वर्षाचं बाळ झालं की दात हे पडायला चालू होतात आणि त्याची जागा परमनंटीत घेत असते, कळालं. तर हे झालं मिल्क टीथबद्दल. आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे ती आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सिलॅबसमध्ये नाही आहे पण सांगणं फार गरजेचं आहे, मोनोफायोडंट आपल्याला बघायचं आहे. आता लक्षात ठेवा, मिल्क टीथ जर कन्सिडर केलं, मिल्क टीथ तर त्या मिल्क टीथमध्ये मिल्क टीथ किती असतात, 20 असतात. त्यामध्ये इन्सिजर किती असतात, 8. ओके, त्याच्यानंतर कॅनाईन 4, प्रीमोलार हे ॲब्सेंट असतात, प्रीमोलार हे ॲब्सेंट असतात आणि मोलार हे 12 असतात. बघा आता सॉरी, हां, प्रीमोलार जे असतात, मोलार 8 असतात,
आठ आणि आठ सोळा चार वीस. ओके, हे कॅल्क्युलेशन समजणं फार गरजेचं आहे. हे मिल्क टीचच्या बाबतीत झालं. परमनंट टीथ बघू आपण. हे किती असतात? 32 असतात. ओके, त्याच्यामध्ये इन्सिजर हे टोटल 8 असतात. त्याच्यानंतर कॅनाइन हे 4 असतात. प्री मोलार हे 8 असतात आणि मोलार हे 12 असतात. 12 आणि 8 20, 20 आणि 4 24 आणि 8 32, ह्याची टोटल बेरीज होती 20. ह्याची टोटल बेरीज होती 32, लक्षात ठेवा. हे कॅल्क्युलेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. इन्सिजर 8, कॅनाइन 4, प्री मोलार अपसेंट आणि मोलार 8, हे कुणाचं झालं? मिल्क टीथचं. इन्सिजर 8, कॅनाइन 4, प्री मोलार 8 आणि मोलार 12. ओके, इथं काय होतं? प्री मोलार अपसेंट होतं. इथं प्री मोलार किती वाढले? 8 वाढले. म्हणजे इथं 8 होते का आधी? नव्हते. इथं प्री मोलार 8 आले. बघा कंपॅरिझन कसं आहे. बघा मिल्क टीथ आणि परमनंट टीथमध्ये कंपॅरिझन कसं आहे. इन्सिजर किती आहेत? 8 आहेत. इथं इन्सिजर किती आहेत? 8. कॅनाइन किती आहेत? 4 आहेत. कॅनाइन किती आहेत? 4 आहेत. म्हणजे इथला काय संबंध नाही आहे, दोन्हीकडं सेम आहे. जरा लक्ष द्या प्री मोलारकडं. मी मुद्दाम त्याला चौकट टाकतोय. प्री मोलार किती आहेत? अपसेंट, म्हणजे 0 आहे. अपसेंट म्हणण्यापेक्षा मी तिथं 0 असं लिहितो. इथं 0 लिहितो. इथं किती आहेत? प्री मोलार 0, इथं किती आहेत? 8. म्हणजे परमनंट टीथमध्ये प्री मोलार कितीनं वाढले? 8 वाढले. मोलार इथं किती आहेत? 8 आहेत. इथं किती आहेत? 8 आहेत, याला ब्रॅकेट करतो. आणि इथं किती आहेत? 12. म्हणजे इथं कितीनं वाढले? 4 वाढले. म्हणजे मला सांगा, हे 8 वाढले आणि हे 4 वाढले. म्हणजे टोटल न्यू टीथ जे आयुष्यात फक्त एकदाच येतात अशी किती आहेत? 12. म्हणजे त्यातले 8 प्री मोलार, ओके, आणि 4 मोलार. हे एक्स्ट्रा वाढले ना लाईफमध्ये, एक्स्ट्रा वाढले. बघा इथे 0 होते, इथं 8 वाढले. इथं 8 होते, इथं 12 झाले, म्हणजे 4. 8 आणि 4 एक्स्ट्रा किती वाढले? 12. हे लाईफमध्ये फक्त एकदाच येतात. म्हणून या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो? मोनो फायोडंट. काय म्हणायचं त्याला? मोनो फायोडंट. हे NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा नाही आहे, बाकी कुठल्याही एक्झामिनेशनला सुद्धा आपल्याला उपयोगी पडत नाही तसं. पण आपल्याला माहीत असणं हे फार गरजेचं आहे. ओके, आणि प्री मोलार हे नसतात मिल्क टीथमध्ये, आणि परमनंटमध्ये ते मोलार एक्स्ट्रा येतात. आणि 4 सॉरी, प्री मोलार 8 येतात आणि मोलार 4 येतात, म्हणजे टोटल 12. हे फक्त लाईफमध्ये एकदाच येतात, म्हणून त्याला आपण मोनो फायो डंट असं म्हणतो. टीथ विच ग्रोज ओनली वन्स इन लाईफ इज कॉल्ड ॲज अ मोनो फायो डन. द डेंटल फॉर्म्युला गिव्ज हाफ ऑफ द टोटल नंबर ऑफ टीथ. लक्षात ठेवा, डेंटल फॉर्म्युलामध्ये फक्त वरच्या जॉमध्ये किंवा खालच्या जॉमध्ये हाफ सेट आपल्याला बघायला मिळतो. ओके, ठीक आहे, थँक्यू. आता आपल्याला बघायचं आहे टीथ, ॲनाटॉमी ऑफ टीथ. ओके, ॲनाटॉमी याचा अर्थ आपल्याला समजतो आहे. आपण जर समजा स्ट्रक्चरचा स्टडी करत असाल तर दॅट इज कॉल्ड अ ॲनाटॉमी, त्याला आपण ॲनाटॉमी असं म्हणतो. तर टीथची ॲनाटॉमी आपल्यासमोर टीथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा, बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा टीथचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, परंतु इतकं ते क्लिअर मला वाटत नाही. त्यामुळं मला हवी असलेली डायग्राम, टीथची डायग्राम मी पुढं तुमच्या पुढं डिस्प्ले केलेली आहे. आणि माझ्या राईट साईडला टीथ, वरच्या बाजूला 16 टीथ आहेत, खालच्या बाजूला 16 टीथ आहेत. लोअर अर्धा सेट घेतलेला आहे, 8 टीथचा सेट घेतलेला आहे. आणि अप्पर म्हणजे वरच्या बाजूचे टीथ घेतलेले आहेत. हे सगळे वरच्या बाजूचे टीथ्स आहेत आणि हे सगळे खालच्या बाजूचे टीथ आहेत. आता स्पेशली मी हे का काढली डायग्राम ते तुम्हाला सांगणार आहे. हा जो टीथ आहे पूर्ण, हा जो दात तुम्हाला दिसतोय, त्याचे 3 पार्ट पडलेले आहेत. बघा, पहिला जो पार्ट आहे जो एक्सपोज आहे त्याला आपण क्राऊन असं म्हणतो. पहिला पार्ट जो आहे
त्याला आपण क्राऊन असं म्हणतो. क्राऊन म्हणजे जसं राजाला वरच्या बाजूला किरीट जे असतं ना डोक्यावरती, तसं हे दात पांढरे जे दिसतात ना, हे सगळं काय क्राऊन आहे. ओके, छोटासा जो पार्ट आहे मध्ये त्याला आपण नेक असं म्हणतो. छोटासा पार्ट जो आहे त्याला आपण नेक असं म्हणतो. आणि त्याच्या खालच्या बाजूला त्याच्यापेक्षाही छोटा पार्ट असला जो आहे त्याला आपण रूट म्हणतो. क्राऊन, नेक आणि रूट असे तीन पार्ट्स आपल्याला बघायला मिळतात. क्राऊन, नेक आणि रूट. आता क्राऊन ठीक आहे, रूट्स मात्र त्यांची संख्या वेगवेगळी असू शकते. आता या साईडला तुम्ही बघा, हा लोअर टीथ आहे. लोअर टीथ म्हणजे कळतंय, हा जो सेट आहे ना, हा पूर्ण लोअर आणि हा जो आहे तो अप्पर. ओके, पहिल्यांदा आपण लोअर बघू. लोअरमध्ये दोन इन्सिजर आहेत, एक कॅनाइन आहे, दोन प्री मोलार आहेत आणि तीन मोलार आहेत. ओके, खालचा सेटचं पण तसंच आहे, दोन इन्सिजर, एक कॅनाइन, दोन प्री मोलार आणि तीन मोलार. एक, दोन, तीन, चार, पाच, हा इन्सिजर, हा इन्सिजर, हा कॅनाइन. त्याच्यानंतर एक काम करूया, थोडंसं चेंज करूया, हा प्री मोलार. त्याच्यानंतर हा प्री मोलार आणि त्याच्यानंतर हे मोलार पाहिजेत. ॲक्च्युली थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये चेंज करूया, थोडं एक्स्ट्रा झालेलं आहे. आपण हे काढून टाकू. ओके, हे काढून टाकू. ओके, आणि इथं आपण मोलार घेतोय. हा एक मोलार आहे, त्याला असे, त्याच्यानंतर हा पण काढून टाकावा लागेल. अपसेट आहे. दाढेचा जो प्रकार असतो ना, दाढ, तीन रूट्स असतात आणि हा एक इथे काढू. याला सुद्धा असे. ओके, त्याच्यानंतर हा मोलार, मोलार आणि मोलार. इकडे सुद्धा हा इन्सिजर, इन्सिजर, कॅनाइन, प्री मोलार, प्री मोलार, मोलार, मोलार आणि मोलार. आता रूट्सबद्दल जर आपण बघायचं म्हणलं तर ॲक्च्युली लोअर सेटला इन्सिजर जे आहे त्याला एकच रूट आहे, कॅनाइन जो आहे त्यालासुद्धा एकच रूट आहे, प्री मोलार त्यालासुद्धा एकच रूट आहे. आणि जर तुम्ही मोलार बघितला तर प्रत्येकाला दोन दोन आणि दोन रूट्स आहेत. अप्पर सेटला कसं आहे बघा, इन्सिजरला एक एक रूट आहे, कॅनाइनला पण एकच रूट आहे, प्री मोलारला दोन रूट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, प्री मोलारला दोन रूट आणि मोलारला तीन तीन रूट्स प्रेझेंट आहे. यासाठी लोअर टीथ सेट आणि अप्पर टीथ सेट इथं मी तुम्हाला दाखवलेला आहे, तो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनने काढून घ्या. त्याच्यानंतर ही जी स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चरबद्दल जर सांगायचं म्हणलं तर हे जे स्ट्रक्चर आहे ह्याचे तीन पार्ट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला आहे क्राऊन, दुसरा आहे नेक, तिसरा आहे रूट. आता डायग्रामचं व्यवस्थित रिप्रेझेंटेशन बघा. हा सॉकेट आहे, हा काय सॉकेट आहे, आणि त्या सॉकेटमध्ये हे रूट्स आत गेलेले आहेत, म्हणून तरी त्याला आपण थिकोडंट असं म्हणतो. थिकोडंट याचा अर्थ काय, रूट्स आर एम्बेडेड इन टू द जॉ बोन. हा जॉ बोन आहे, इथं बोन असतो दात, त्याच्यामध्ये दात फिट बसवलेला असतो. हे त्याचं रूट झालं आणि हा वरचा त्याचा क्राऊन झाला. तर क्राऊनच्या वरच्या बाजूला जे ऑब्लिक लाईन मारलेलं जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे त्याला आपण म्हणतो इनॅमल. बॉडीमध्ये सगळ्यात हार्डेस्ट असं मटेरियल आहे, व्हाईट कलरचं, ज्याच्यामुळं दातांवरती एक ग्लो आहे, लस्टर प्रॉपर्टी आहे, चकाकी जी असते, तो जो पार्ट आहे तो इनॅमल. हा इनॅमल बॉडीतला सगळ्यात हार्डेस्ट असा पार्ट आहे, तो बॉडीतला बाकीच्या पार्ट्सपेक्षा सगळ्यात स्ट्रॉंग आणि हार्ड आहे. पण ब्रश करताना जर समजा आपण जोर जोरात ब्रश आणि कसंही ब्रश केलं तर इनॅमल निघून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जे दातावरती व्हाईट कलरचं जे कवरिंग असतं त्याला आपण इनॅमल म्हणतो.
इनॅमलच्या आतल्या बाजूला जर गेलं तर डेंटाइन प्रेझेंट आहे, लक्षात ठेवा. डेंटाइन हे एक मटेरियल आहे, ते मटेरियल त्याच्या आतल्या बाजूला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मी ही कॅव्हिटी जी दाखवायला लागलो आहे, हे दिसतंय ही पल्प कॅव्हिटी आहे. ही काय पल्प कॅव्हिटी आहे, याच्यामध्ये ब्लड वेसल्स. आता आत मी ॲरो दाखवला, बघा पल्प कॅव्हिटी, ह्यामध्ये काय काय असतं, ब्लड वेसल्स असतात आणि नर्व असतात. दात दुखतो म्हणजे नेमकं काय दुखतं, तर ह्यामध्ये नर्व असते जी ब्रेनपासून किंवा स्पायनल कॉर्डपासून, सॉरी ब्रेनपासूनच जी नर्व आत जाते तिचं सेन्सेशन असतं. तिथं कीड लागू शकते. कशामध्ये कीड लागू शकते, पल्प कॅव्हिटीमध्ये. ह्याच्यामध्ये पल्प भरलेला असतो, एक टिश्यू भरलेला असतो ज्याच्यामध्ये ब्लड आणि नर्व असतात. ओके, हे जे दिसते ना, हे छोटंसं कॅनाल जे दिसते ना, कॅनाल, ह्याला म्हणायचं रूट कॅनाल. हा जो पार्ट आहे ना मधला, त्याला म्हणायचं रूट कॅनाल म्हणायचं. इथं एक छोटंसं ओपनिंग आहे, त्या ओपनिंगला आपण अपायकल फोरामन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अपायकल फोरामन. ओके, हा एक जॉईंटचा टाईप आहे, ह्याला गॉम्फोसिस म्हणायचं. गॉम्फोसिस जॉईंट म्हणजे आता टीथचं जे स्ट्रक्चर आहे ते जॉबॉनमध्ये आर्टिक्युलेटेड आहे, म्हणजे तिथं काय तयार झाला, जॉईंट तयार झाला. त्या जॉईंटला आपण काय म्हणतो, गॉम्फोसिस जॉईंट असं म्हणतो. ओके, गम्स म्हणजे कळत आहे, हिरड्या ज्या असतात, लाल रंगाच्या ज्या हिरड्या असतात त्याला आपण गम्स म्हणतो. त्याचबरोबर हे जे गम्स आहेत आणि रूट आहे, ह्यांच्यामध्ये अटॅचमेंट राहण्यासाठी एक मटेरियल इथं प्रेझेंट आहे, त्या मटेरियलला आपण सिमेंटम असं म्हणतो. सिमेंटम, सिमेंट भरायची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस हीच आहे. ज्यावेळेस दात निकामी व्हायला लागतो आणि हलायला लागतो त्यावेळेस इथं सिमेंट भरलं जातं, लक्षात ठेवा. रूट कॅनल हे वेगळं आहे. रूट कॅनल याचा अर्थ काय, इथं जो कॅन आहे, कॅनल आहे, छोटासा कॅनल दिसतोय, त्या कॅनलला जर समजा कीड लागली तर आपल्याला दात दुखतो किंवा तिथं पस निर्माण होतो, तर ते क्लिअर करायचं आणि कॅनल नीट करायचा. तो हा जो पार्ट आहे ह्याला म्हणायचं रूट कॅनल. काय म्हणायचं याला, रूट कॅनल. आणि ही जी कॅव्हिटी आहे याला म्हणायचं पल्प कॅव्हिटी. परत एकदा मी सांगतो, पल्प कॅव्हिटीमध्ये ब्लड वेसल्स आणि नर्व सप्लाय असतो. ओके, हे डेलिशियस आहे, त्यामुळे इथं कीड लागली की ते कीटाणू जे असतात ते पोकरायला चालू करतात आणि हा पार्ट खराब होतो. ओके, आणि पस तयार होतो. त्याचबरोबर ह्यात आणि ह्यात जॉईंट असल्यामुळं इथं लिगामेंट प्रेझेंट आहेत. हे तीन तीनचे लाईन्स दिसतात ना, तीन तीनचे लाईन्स आहेत, ह्याला आपण म्हणतो पेरीडोंटल लिगामेंट और पेरीडोंटल लिगामेंट असं म्हणतो. ओके, तर हे पूर्ण टीथचं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर बोन्समध्ये आणखीन सेल वाढवण्यासाठी काही प्रिकर्सर सेल आहेत. म्हणजे आता दात आहे आणि दाताची वाढ व्हायची असेल तर त्याच्यामध्ये नवीन सेल ॲड करायला पाहिजेत किंवा नवीन मटेरियल ॲड करावं लागेल. तर ते मटेरियल सिक्रीट करायचं काम एक सेल करतो, त्याचं नाव आहे ओडोंटो ब्लास्ट. आणि हे सेल पल्प कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओडोंटो ब्लास्ट नावाचे काही सेल्स असतात, त्या सेल्सपासून ॲक्च्युली मटेरियल सिक्रीट व्हायला चालू होतं. पल्प कॅव्हिटीबद्दल मी बोललो आहे, ह्याच्यामध्ये डेलिशियस मटेरियल असतं त्यामुळे ह्याला कीड लागून चालत नाही. गम्स म्हणजे हिरड्या, हिरड्यांचा जो पार्ट असतो त्याला आपण गम्स म्हणतो. लिगामेंट, दोन बोन्सला एकत्र करून जॉईंट तयार करायचं काम लिगामेंटचं असतं. लिगामेंट याचा अर्थ दोन बोनला एकत्र करण्यासाठी, जॉईंट तयार करण्यासाठी जो असतो त्याला लिगामेंट. मग हा बोन आणि हे दात ह्यांच्यामध्ये जॉईंट असतो, तो कुणामुळे असतो, पेरिओडेंटल लिगामेंट. मी ब्रॅकेट स्क्वेअर करत चाललेलो आहे. पेरिओडेंटल लिगामेंट ही जी पल्प कॅव्हिटी आहे त्याचा हा निमुळता पार्ट जो आलेला आहे ह्याला आपण म्हणतो रूट कॅनाल. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो, रूट कॅनाल असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी इथं जे ओपनिंग बघायला मिळतं ह्या ओपनिंगला आपण अपायकल फोरामन असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, अपायकल फोरामन. तर हे जे सगळे पार्ट आहेत, हा जो जॉईंट आहे ह्याला गॉम्फोसिस जॉईंट म्हणायचं. हे सगळे पार्ट्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत किंवा मी सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहून घ्यावी लागेल. नोट्समध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन येईल. ओके, समजतं आहे का, डाऊट आहे का बघा.